गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की लक्ष्मीपूजन असेल किंवा भाऊबीज असेल, या सणाला साखरेचे बत्तासे हे फार महत्वाचे समजले जातात. बत्ताशांचं लक्ष्मीपूजनाला तसेच भाऊबीजेला महत्व प्राप्त झालंय. महेश आरणे हे व्यावसायिक असून ते गेल्या 20 ते 25 वर्षापासून बत्ताशे व्यवसाय करतात. ग्रामीण भागात मागणी असल्यानं यावर्षी 100 ते 150 किलोचे रोज बत्ताशे बनवले जात असून कोरोनामुळे मागील वर्षी या व्यवसायात फटका बसला होता. मात्र यावेळी सर्वत्र बाजारपेठ खुली झाल्यानं बत्ताशे विक्री होईल या आशेनं बत्ताशे बनवणारे कारागीर हे व्यस्त असल्याचं चित्र येवल्यात दिसत आहे. हा लाल बत्ताशे आमचा पारंपरिक 20-25 वर्षापासून हा व्यवसाय आम्ही करू राहिलो, पण येत्या करोनाच्या काळामुळे मंदिरं आणि बाकी सगळं हॉटेले बिटेले बंद होते, त्याच्यामुळं ह्या धंद्यावर खूप मोठी 2 वर्षापासून मंदी चालू होती. यावर्षी करोना कमी झाल्यामुळे शासनाने जी सुट्टी दिलेली आहे त्याच्यामुळं आता लहा बत्ताशाला सुरुवात झालेली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापासून आम्ही 6-7 जणं इथं काम करून बत्ताशे तयार करू राहिलो. या अजून दिवाळीपर्यंत तयार करायचं काम चालू राहणार आहे. इथं आमच्याकडून नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, इकडं मनमा नगर जिल्हा इथं माल सप्लाय होतो इथून.